अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगी राज अदमापूर निवासी श्री संत सद्गुरु बाळू मामांच्या नावानं चांगल। मामा म्हणत आहेत, कृपया करून हा संदेश वगळू नका, यामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे, म्हणून कृपया करून 5 मिनिटे हा संदेश पूर्णपणे ऐका। माझ्या मुलांनो, तुमच्या आयुष्यात तुम्हाला जो तणाव आणि दुःख पहावे लागले ते तुम्ही पाहिले आहे। आजपर्यंत तुम्ही ज्या परिस्थितीत अडकले आहात त्या सर्व परिस्थितीतून बाहेर येण्याची हीच वेळ आहे। जर तुमचा मामांच्या यशक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय मामा, माझा तुमच्या शक्तीवर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा, भाग्यवंत ठराल। आज मी तुझ्याकडे आलो आहे जेणेकरून तू ज्या संकटात अडकला आहेस त्या सर्व संकटातून तुला बाहेर काढावे। तुम्हाला तुमचे स्वतःचे जीवन आता इतके कठीण वाटते आहे की तुम्ही तुमचे जीवन जगण्याची आशाच जवळजवळ सोडली आहे, परंतु आज मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत ज्याचे उत्तर दिल्यानंतर तू सध्या ज्या दुःखात अडकला आहेस त्या सर्व दुःखातून मी तुला मुक्त करीन। तुम्ही नेहमी लक्षात घेतले असेल की तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त दुःख त्यावेळी येते जेव्हा तुम्ही सर्वात जास्त संकटात असता, आणि असे घडते कारण त्यावेळी सर्व संकटे तुमच्या आयुष्यात येतात आणि तुमची परीक्षा घेतात, आणि यालाच तर जीवन म्हणतात। जेव्हा तुम्ही त्या परीक्षेत यशस्वी व्हाल आणि त्या दुःखांना एक एक करून पराभूत कराल तेव्हा त्यावेळी तुम्ही आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवलेला असेल। आता मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी तुम्ही सर्वात जास्त दुःखी असता त्यावेळी तुमच्या आयुष्यात आणखी संकटे येतात आणि असे का होते याचे कारण जाणून घेतल्यावर तुम्ही स्वतःमध्येच स्वतःला प्रश्न विचारण्यास सुरुवात कराल, आणि जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील। माझ्या मुला, तुम्ही नेहमी लक्षात घेतले असेल की जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणत्याही ध्येयाकडे जेव्हा वाटचाल करता तेव्हा तुमची पावले तुम्हाला अनेक ठिकाणी घेऊन जातात जी तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली आहेत, आणि ते तुमच्या समोर येतात कारण त्यावेळी देव तुम्हाला अनेक पर्याय देतो, त्यापैकी तुम्ही स्वतः तो पर्याय निवडता जो तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाईल। जर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या सुरुवातीला चुकीची निवड केली तर तुमचे संपूर्ण आयुष्य तुम्हाला त्या चुकीच्या दिशेने घेऊन जाईल। तुम्ही या मताशी सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला शेअर करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। देव म्हणतो, जिथून तुमच्या आयुष्यातील सर्व आनंद हिरावून घेतला जातो आणि तो काळ तुमच्यासाठी सर्वात वेदनादायक ठरतो, त्यामुळे जेव्हाही तुम्ही नवीन सुरुवात कराल तेव्हा ती सुरुवात तुम्हाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहे याचाही नीट विचार करा। तुमच्यापैकी बहुतेक जण विचार न करता तुमचे आयुष्य सुरू करतात आणि नंतर पश्चाताप करता। ध्येय नसलेले जीवन हे चाक नसलेल्या गाडीसारखे आहे, त्यामुळे माझ्या मुलांनो, जशी गाडी चाकाशिवाय पुढे जाऊ शकत नाही त्याप्रमाणे तुम्हीही तुमच्या आयुष्यात ध्येयाशिवाय पुढे जाऊ शकत नाही। तुमच्या आयुष्यात तुम्हाला वारंवार त्रास देणारे हे दुःखही तुम्ही केलेल्या चुकीच्या कृतीमुळेच उद्भवते। माझ्या मुला, तुला तुझ्या आयुष्यात सर्व काही मिळवायचे आहे, पण तू असे कोणते काम करतोस की ज्यामुळे तू आयुष्यात सर्व काही मिळवू शकशील, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। जर तुम्ही आज लहानशी जरी सुरुवात केली आणि काही काळ मेहनत करून स्वतःला कुठे घेऊन गेलात, आणि जर तुमच्याकडे भरपूर पैसा आणि सर्व आनंद असेल आणि तुमचे कुटुंब हे सर्व काही असेल, तर आजच तुम्ही पहिले पाऊल त्या दिशेने टाकले पाहिजे जिथे हे सर्व सुख तुमची वाट पाहत आहे। लक्षात ठेवा, मी तुम्हाला कितीही आनंद दिला तरी तो तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुमची पात्रता असेल। आत्ताच मामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा। आज जर तुम्ही तुमच्या नोकरीत आनंद शोधत असाल
तर ते मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये ते गुण विकसित करावे लागतील, ज्या योगे तुम्हाला चांगली नोकरी मिळेल। आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक चांगला जीवनसाथी मिळवायचा असेल तर तुम्हाला स्वतःमध्ये चांगले गुण विकसित करावे लागतील। आणि जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा देव तुम्हाला सर्व मार्ग दाखवेल जिथे तुम्ही सर्व काही साध्य कराल। परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमच्यामध्ये पहिला बदल घडतो। तुम्हाला तुमच्या मुलांची नेहमीच काळजी असते, त्यांचे भविष्य काय असेल, ते आयुष्यात कसे पुढे जातील, तुम्हाला त्यांना द्यायचे असलेले सर्व आनंद त्यांना कसे मिळतील। पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की जशी तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी असते तशीच मला या संपूर्ण जगाची काळजी वाटते, कारण तुम्ही सर्व माझी मुले आहात आणि तुमच्या आयुष्यात ही भावना निर्माण व्हावी अशी माझी इच्छा आहे। यश मिळवा प्रत्येक जण हवासा वाटतो। जर तुम्ही आजपर्यंत माझे ऐकले असेल तर मला माहीत आहे की तुमच्यामध्ये असे सर्व गुण आहेत जे तुम्हाला एक चांगला मनुष्य बनवण्यात नक्कीच मदत करतील। आणि आज मी माझ्या भक्तांपैकी जे माझा संदेश स्वीकारतील त्यांना मी आशीर्वाद नक्कीच देईन। मला माहीत आहे जे लोक माझा संदेश ऐकून इथपर्यंत आले आहेत त्यांच्या आयुष्यात सर्वात जास्त त्रास आहे। माझ्या मुला, आज तुझे मामा तुझ्यावर खूप खुश आहेत, कारण माझे बोलणे खूप लक्षपूर्वक ऐकून तुला स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे। लक्षात ठेवा, बदल हा तुमच्या आयुष्याचा पहिला भाग आहे। त्यानंतर देवाने तुम्हाला जे भाग द्यायचे आहेत ते सर्व भाग आपोआप तुमच्या जीवनात भर घालू लागतात। म्हणून तुम्हाला आजच तुमचे पहिले पाऊल टाकण्याची गरज आहे। माझ्या मुलांनो, तुम्हाला अजून दोन कामे करायची आहेत जी मी तुम्हाला सांगत आहे। दररोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम ध्यान करणे आवश्यक आहे, कारण ध्यान माणसाला आध्यात्मिक गोष्टींशी जोडते आणि तुमच्यात असलेल्या काही कमतरतावर मात करण्यास मदत करते। तुम्ही तुमच्या जीवनात जे बदल कराल ते ध्यानामुळे तुमच्यामध्ये येऊ लागतील। आणि ध्यान ही माणसाची एक अशी शक्ती आहे जी त्याला आतून आत्मविश्वास आणि शक्तिशाली बनवते। आणि दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे की तुम्ही जेव्हाही सकाळी उठता तेव्हा तुमच्या मनात फक्त या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आज तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही साध्य करू शकाल। हा विश्वास तुम्हाला नेहमी स्वतःमध्ये जपला पाहिजे। मी तुम्हाला काय सांगत आहे, जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता की तुमच्यासाठी सर्व काही चांगले आहे आणि तुमच्यासाठी सर्व काही चांगलेच होणार आहे, तेव्हा विश्व तुम्हाला आवश्यक असलेले सर्व काही देईल। मला फक्त तुला आनंदी पाहायचे आहे, त्यासाठी मी आज तुम्हाला त्या सर्व गोष्टी सांगत आहे ज्या जाणून घेऊन तुम्ही तुमचे आयुष्य बदलू शकता। माझ्या मुला, दुःख आणि आनंद हा तुझ्या जीवनाचा एक भाग आहे, त्यामुळे यापैकी कोणत्याही परिस्थितीत तू कधीही अधिक आनंदी आणि अधिक दुःखी होऊ नये। लक्षात ठेवा, जो माणूस सुखात खूप आनंदी असतो तो दुःखातही तितकाच दुःखी होतो, पण जो सुख आणि दुःखात स्वतःला समान ठेवतो तो प्रत्येक परिस्थितीशी लढतो। मामा म्हणतात, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्या पाठीशी असलो तर तुझ्या मार्गात कोणीही उभे राहू शकत नाही। तू माझा प्रिय आहेस आणि माझी उपस्थिती तुला कधीही एकटे सोडणार नाही। प्रभूची कृपा तुमच्यावर आहे आणि तुम्ही त्याला चिकटून राहिल्यामुळे तो चमत्कारिकपणे तुम्हाला तुमच्या परिस्थितीतून सोडवण्यास आणि तुम्हाला तुमच्या जीवनात उन्नत करण्यास सक्षम आहे। जर तुम्ही आजारी असाल तर मी सामर्थ्याने तुमच्यावर बरे करण्याचे घोषित करतो। या व्यतिरिक्त मी तुम्हाला खाली खेचणाऱ्या सर्व गोष्टी काढून टाकत आहे असे परमेश्वर घोषित करतो।
उपचार सहजता आणि भरपूर दुःख कमतरता आणि अडचणींची जागा घेत आहेत. तुम्ही माझ्या प्रेमाच्या नवीन आणि मजबूत हंगामात प्रवेश करणार आहात आणि तुमचे जीवन आनंदाने शांततेने भरलेले असेल. मी सदैव तुझ्या बरोबर आहे आणि पवित्र आत्मा तुझ्यामध्ये राहतो हे नेहमीच लक्षात ठेव आणि तुझ्या चांगल्या कर्माचे फळ हे नक्कीच मिळेल. तर आता माझी निघायची वेळ आली आहे. मी लवकरच परत येईन तुम्हाला माझा नवीन संदेश द्यायला. तुम्ही आता फक्त स्वतःचा विचार करा आणि चांगले कर्म करा आणि माझे नामस्मरण करा. बोला मग बाळू मामांच्या नावानं चांग भलं. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. असेच नवीन संदेश दररोज पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपण आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये अशाच एका नवीन संदेशासह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि मामांचे अखंड नामस्मरण करत रहा.